नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तलाठी आणि वनरक्षक ज्या पण महाराष्ट्र राज्यामध्ये सरळ सेवा भरती होणार आहे, या भरती एकतर TCS किंवा IBPS ह्या कंपनी घेणार आहे, याचा निर्णय मुलांनो जानेवारी महिन्याच्या शेवटी होणार आहे. तर ह्या परीक्षा मुलांनो आपण ऑनलाईन परीक्षा कशा पद्धतीने आपण देतो किंवा ही परीक्षा देत असताना आपल्याला कोणती काळजी घ्यावी लागतात, हे सर्व मुलांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला मी पूर्ण लाईव्ह जी टेस्ट असते मुलांनो त्यानुसार तुम्हाला मी हे पूर्ण समजून सांगणार. आता ओरिजिनल आपण परीक्षा देत असताना काही प्रश्नांची आपण उत्तरं बरोबर येते, काही प्रश्नाची उत्तरं चुकते किंवा काही प्रश्न आपण स्किप करतो, या सर्व गोष्टी मुलांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर काही प्रश्नांची आपण उत्तरं बरोबर देऊ, काही प्रश्नांची उत्तरं चूक देऊ आणि काही प्रश्न आपण स्किप करू, म्हणजे आपला एकूण पूर्ण जो टेस्टचा पॅटर्न आहे त्यानुसार आपण हे पूर्ण टेस्ट इथे सॉल्व करणार आहे. यामध्ये आपण आजच्या ज्या व्हिडिओमध्ये भूगोल या विषयाची आपण टेस्ट घेणार आहोत. भूगोलनंतर मुलांना आपण इतिहास या विषयाची घेऊ, त्याचबरोबर राज्यघटना घेऊ, त्याचबरोबर पॉलिटी घेऊ, त्याचबरोबर सायन्स घेऊ, सायन्समधलं बायोलॉजी वेगळं घेऊ, केमिस्ट्री वेगळं घेऊ, फिजिक्स वेगळं घेऊ. म्हणजे तुम्हाला प्रत्येक विषयाच्या कशा टेस्ट द्यावं लागणार हे तुम्हाला आपल्या चॅनलवर समजून येणार. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे मुलांनो बघितलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पण आता सरळ सेवा भरती होणार आहे, या भरतींची मुलांनो आपल्याला जी ऑनलाईन परीक्षा आहे, या परीक्षेचा सराव करण्यासाठी मी एक ऑनलाईन एक्झाम सेंटर सुरू केलेलं आहे. या ऑनलाईन एक्झाम सेंटरमध्ये मुलांनो तुम्हाला MPSCची जी मुख्य परीक्षा ऑनलाईन होणार आहे गट ब आणि गट क, यासाठी मुलांनो ज्या पण टेस्ट आहे या तुम्हाला आपल्या टेस्ट सेंटरवर मिळणार. त्याचबरोबर ज्या पण सरळ सेवा भरती आहे, या सरळ सेवा भरतीची मुलांनो कॅटेगरी वाईज तुम्हाला पूर्ण टेस्ट मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला तलाठी भरती, वनरक्षक, त्याचबरोबर आरोग्य भरती, त्याचबरोबर बघितलं आपण तर ग्रामसेवक, या सर्व भरतीमध्ये मुलांनो ज्या पद्धतीनं ओरिजिनल आपली ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्या पद्धतीच्या मुलांनो तुम्हाला टेस्ट या कम्प्युटरवर देता येणार. आता मुलांनो आपली 30 जानेवारीपासून म्हणजे उद्यापासून 2 बॅचेस सुरू होतात. एक आहे MPSC गट ब आणि गट क, दुसरी आहे सरसेवा भरती. या सर्व भरतीचा जो पण आपण शिकवण्याची पद्धत असणार ही पहिली ट्रॅडिशनल मेथडनुसार आपण ह्याला शिकवणार, म्हणजे आपल्या बोर्डवर प्रत्येक विषय आपण सॉल्व करतो. यापूर्वी मुलांनो 2023 पूर्वी आपण जे पण शिकवल्यानंतर आपण जी पण टेस्ट राहत होती किंवा सराव प्रश्न राहत होता हे आपण पेन आणि पेपरवर आपण सॉल्व करत होतो. पण आता आपली परीक्षा मुलांनो ऑनलाईन होणार आहे, त्यामुळे मुलांनो आपण ह्या सर्व टेस्ट पेपर जे आहे हे आपल्या कम्प्युटरवर आपण घेणार आहोत. म्हणजे तुम्ही क्लास संपल्यानंतर तुम्ही स्वतः तुम्ही कोणते तुम्हाला वाटलं तुम्ही MPSCची टेस्ट देऊ शकता, तुम्हाला वाटलं तर तुम्ही सरसेवेची देऊ शकता. यामध्ये प्रत्येक एक्झामच्या पॅटर्ननुसार या पूर्ण टेस्ट इथे फिलअप राहणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीसुद्धा आहे. तुम्हाला या टेस्ट द्यायची असेल तर माझ्या ह्या सेंटरचा इथे ॲड्रेस दिलेला आहे, त्याचबरोबर माझा हा कॉन्टॅक्ट आहे. त्याचबरोबर मुलांनो आपलं जे सेंटर आहे हे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे किंवा यवतमाळ या शहरामध्ये आहे. असं सेंटर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या शहरामध्ये सुरू करायचं असेल तर तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला हे जे ऑनलाईनचं जे सॉफ्टवेअर आहे याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार. ओके, आता ही झालेल्या मुलांना ऑनलाईन एक्झामचं सेंटर आपलं. आता आपण बघू, आता आपल्या माझी जी कम्प्युटर स्क्रीन आहे त्या स्क्रीनवर आपण सुरुवातीला जाऊ. त्या सुरुवातीला तिथे गेल्यानंतर आपल्याला ही जी टेस्ट द्यायच्या सुरुवातीला कसं रजिस्ट्रेशन करावं लागते, कसं आपल्याला युजर नेम पासवर्ड जनरेट करावं लागते आणि नंतर ही आपण टेस्ट कशी देतो हे आता आपण 1 बाय 1 बघू. त्यासाठी तुम्हाला आता माझ्या कम्प्युटर स्क्रीनवर जाऊ. आपण आता बघितलं मुलांनो तर इथे एक स्टुडंट म्हणून एक टॅब आहे, याच्यावर मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर हे असं ओपन होणार, एक आपलं टॅब ओपन होणार. यामध्ये बघा तुम्हाला सुरुवातीला न्यू रजिस्ट्रेशनवर जावं लागणार. न्यू रजिस्ट्रेशनवर गेल्यानंतर हे एक तुम्हाला फॉर्म फिलअप होणार. यामध्ये तुमचा पूर्ण डिटेल टाकावं लागणार. डिटेल टाकल्यानंतर तुमचं युजर नेम आणि पासवर्ड इथे तुम्ही फिल करणार, हे लिहून ठेवा. आता हा युजर नेम पासवर्ड तुमचा एक अकाउंट आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये तयार होणार. त्यानंतर याला कट करून घ्या. कट केल्यानंतर इथे तुम्ही बघितलं तर स्टुडंट नेममध्ये तुमचं युजर नेम टाका आणि पासवर्ड टाका, नंतर ओके करा. ओके केल्यानंतर हे सॉफ्टवेअर तुमचं ओपन होणार. इथे बघितलं तर माझ्या क्लासेसचं नाव आहे साईकृष्ण एज्युकेशन केअर इन्स्टिट्यूट ऑफ द कॉम्पिटेटिव्ह स्टडी. आता जे माझं रजिस्ट्रेशन मी माझ्या नावाने केलेलं आहे म्हणून इथे बघा जगदीश आर पडगणे माझं नाव आलेलं आहे, माझा रोल नंबर आहे,
त्याचबरोबर बघितलं माझा ॲड्रेस आहे. आता आपल्याला टेस्ट द्यायची आहे. तर आज आपण बघितलं तर भूगोल या विषयाची आपण टेस्ट देऊ. आता भूगोल या विषयाची टेस्ट कुठे असणार, तर या चॅप्टर वाईज टेस्टवर क्लिक केलं ते फोल्डर ओपन होणार. इथे तुम्हाला कॅटेगरी दिसत आहे GS सब्जेक्ट फॉर ऑल एक्झाम, डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम, त्यानंतर कोर सब्जेक्ट फॉर ऑल एक्झाम. आता यामध्ये आपल्याला GS म्हणजे भूगोल या विषयाची आपल्याला टेस्ट द्यायची आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला पूर्ण इथे कॅटेगरी ओपन होणार. त्यानंतर नंतर आपण बघितलं तर GSवर गेल्यानंतर हे बघा GSचे पूर्ण सब्जेक्ट आलेले आहे. यामध्ये भूगोलाचे आता मी तर बघितलं तर पहिले सुरुवातीला 25-25 प्रश्नांची ही टेस्ट आहे. त्यावर आपण क्लिक करू. त्यामध्ये भूगोलाच्या एकूण 5 टेस्ट आहे. त्यापैकी आपण बघितलं तर पहिली टेस्ट देऊ. त्यावर क्लिक केलं तर ही आपली टेस्ट ओपन झाली. आता ही जी टेस्ट आहे मुलांनो, तर इथे बघितलं तर आपला टोटल नंबर ऑफ क्वेश्चन किती आहे, 25 आहे. याला मी मिनिमाइज करून घेतो. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन किती आहे, 25. टोटल सबमिट म्हणजे काय, तर तुम्ही या 25 प्रश्नापैकी किती प्रश्नाचं उत्तर तुम्ही सबमिट केलेलं आहे. म्हणजे फक्त क्लिकच आपल्याला करावं लागणार नाही, आपल्याला उत्तर जसं इथं ऑप्शन दिलेलं आहे 4 A, B, C आणि D, या 4 ऑप्शनपैकी तुम्ही ज्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे हे सबमिट आन्सरवर तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल. म्हणजे तुम्हाला एक सवय तुमची राहिली पाहिजे की प्रत्येक ऑप्शनला क्लिक केल्यानंतर ती सबमिट करणे ही तुमची एक हॅबिट बनली पाहिजे, एक तुमची सवय बनली पाहिजे. नाही तर फक्त आपण या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे आपण त्याला क्लिक केलं आणि पुढे गेलो तर मुलांना आपलं हे उत्तर का होणार, सबमिट होणार नाही, म्हणजे तो तिथे पकडला जाणार नाही. ही पण आपल्याला काळजी आपल्याला परीक्षेमध्ये घ्यावं लागणार, याकडे थोडंसं लक्ष द्या. आता ही जी ओरिजिनल टेस्ट आहे, या ओरिजिनल टेस्ट झाल्यानंतर तुमचा तुम्हाला इथे रिझल्टसुद्धा तुम्हाला माहीत पडेल. इथं बघितलं तर प्रिंट रिझल्ट आहे. प्रिंट रिझल्टवर तुम्ही क्लिक केलं तर आता या 25 प्रश्नापैकी तुम्ही किती प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली, किती प्रश्नांची उत्तरं चूक दिले, कोणते प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केले नाही, हे तुम्हाला पूर्ण रिझल्ट इथे माहिती पडणार. त्याचबरोबर इथं बघा प्रिंट टेस्टवर तुम्ही क्लिक केलं तर हे जे 25 प्रिंट प्रश्न आहे तर तुम्हाला एक PDF सारखं असं इथे ओपन होणार. ओपन झाल्यानंतर त्या PDFच्या एकदम शेवटी बॉटममध्ये या 25 पण प्रश्नाची तुम्हाला उत्तरं तिथे दिसून येणार. आता ही झाली मुलांनो आपली टेस्ट. आता ही सुरू करण्यासाठी इथे बघितलं तर स्टार्ट टेस्ट यावर तुम्हाला क्लिक करावं. हे क्लिक केल्यानंतर इथे बघा हे जे टाईम आहे, टाईम लेफ्ट म्हटलं तर याचा जो टायमर आहे हा उलटा आहे मुलांनो. म्हणजे 15 मिनिट, त्यानंतर 14 मिनिट, 13 मिनिट, 12 मिनिट अशा प्रकारे. आता 25 प्रश्न आहे मुलांनो, तुम्ही इथे या टेस्टचं टायमिंग जो आहे हा 15 मिनिट इथे सेट केलेला आहे. आता यांनी का होणार मुलांनो, आपल्या डोळ्यासमोर जो आपल्याला टाईम दिसत आहे यावरून का होणार की तुम्हाला कमी वेळामध्ये प्रश्न सोडवण्याची एक तुम्हाला काय होणार, प्रॅक्टिस होणार. यानुसार मुलांनो जे ओरिजिनल आपली जी एक्झाम असणार त्या एक्झाममध्ये मुलांनो तुम्हाला कमी वेळामध्ये प्रश्न कसे सोडवता येणार हे तुम्हाला इथून समजून येणार. त्याचबरोबर एक छोटीशी एक जनरल गोष्ट आहे की तुम्ही एखादा पेपर जो आहे असा फिजिकली जसं आपण आत्तापर्यंत ट्रॅडिशनल मेथडनी वाचत येतो ना तसं वाचणे, त्यावरची जी आपली रिडिंग स्पीड आहे आणि एखाद्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरची जी रिडिंग स्पीड आहे या दोघांमध्ये आपल्याला फरक जाणवतो. आता हाच फरक आपल्याला मुलांनो कमी करण्यासाठी आपण हे एक्झाम टेस्ट सेंटर सुरू केलेलं आहे. यामुळे मुलांनो जे पण ग्रामीण भागातली विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांना मुलांनो कम्प्युटर हाताळणं, त्याचबरोबर कम्प्युटरवर आपण प्रश्न सोडवत असताना जी आपली रिडिंग स्पीड आहे याकडे या सर्व गोष्टीची फॅमिलियर होण्यासाठी मुलांनो आपण हे टेस्ट सेंटर सुरू केलेलं आहे. तर आता मी टेस्टला सुरुवात करतो. सुरुवातीला मी स्टार्ट टेस्ट यावर क्लिक करतो, तर काळजीपूर्वक लक्ष द्या. सुरुवातीला मी स्टार्ट टेस्टवर क्लिक केलं तर बघितलं तर हे टायमर उलटा सुरू झालेला आहे. 14 मिनिट 56 सेकंद, 55 सेकंद, 54 सेकंद, 53 सेकंद असं हे काय सुरू आहे. आता पहिला प्रश्न जो दिलेला आहे तर या प्रश्नाचा इथे नंबर नाही आहे तर तुम्हाला डाऊट येणार. तर हा जो प्रश्नाचा नंबर आहे तो इथे तुम्हाला दिसणार. इथे बघा 1 नंबर आहे. ओके, त्याचबरोबर इथे काय फॉरवर्ड बटन आहे की काही काही प्रश्न आपण परीक्षेमध्ये स्किप करतो म्हणजे आपण अटेम्प्ट करत नाही तर तो करण्यासाठी तुम्हाला या फॉरवर्ड या बटनावर क्लिक करावं लागेल तर तुम्हाला दुसरा प्रश्न येणार. ओके, आता तोच प्रश्नावर तुम्हाला पुन्हा परत जात असेल तर तुम्ही आपला या ॲरोवर क्लिक केला तर तो तुम्हाला पुन्हा प्रश्न दिसून येणार. आता ही झालेला आहे. प्रोसिजर काय असणार, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पहिले क्लिक करावं लागणार. क्लिक करत असताना बघा इथे 4 ऑप्शन आहे ABCD. तुम्ही ज्या पण ऑप्शनवर जाणार तर तो रेड कलरने असा हायलाईट होणार. बरोबर आहे, हायलाईट झाल्यानंतर त्यावर आपल्याला क्लिक करागत. क्लिक केल्यानंतर हा जो डॉट दिसत आहे सर्कल, हा सर्कल निळा होतो. आता कसं होते तर ते बघता येते. आता जोडा लावायचे आहे. महाराष्ट्राचा भूगोलावरची ही टेस्ट आहे
यामध्ये बघा महाराष्ट्रातल्या ज्या पण नदी आहे बरोबर आहे, प्रमुख ज्या नद्या आहे त्यामध्ये नर्मदा नदी आहे, तापी नदी आहे, कृष्णा आणि भीमा, आणि इकडे बघितलं तर त्यांची काय आहे किलोमीटर दिलेली आहे. म्हणजे या नद्याची लांबी याची आपल्याला काय करायची आहे, जोडी लावायची आहे. तर सपोज मी फॉर एक्झाम्पल याचं उत्तर मी काय करतो, एक नंबर म्हणजे एला क्लिक करतो. एला क्लिक केलं तर बघा ए हा निळा झालेला आहे, बाकीचे पूर्ण ऑप्शन काय आहे पांढरे आहे. आता हा निळा झालेला आहे म्हणजे याचा अर्थ आपण ऑप्शन क्लिक केलेला आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला हे सबमिट करावं लागणार. सबमिट सबमिट केलं तर बघा इथं तुम्हाला दिसून येतं की टोटल क्वेश्चन किती आहे 25, त्यापैकी किती आपण आन्सर सबमिट केलेला आहे तर फक्त एकच केलेला आहे. ओके, आता हा जो प्रश्न आहे हा कितव्या क्रमांकाचा आहे तर दुसऱ्या, इथे दिसून येतो आपल्याला. आता आपण प्रश्न समजून घेऊ. प्रश्न दिलेला आहे का 1 मे 1981 कोणत्या जिल्ह्याची पुनर्रचना करण्यात आली. आता 1 मे 1981 पूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं, तर एकूण 26 जिल्हे होते. नंतर 1 मे 1981 रोजी आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 जिल्ह्याची पुनर्रचना झाली. पुनर्रचना म्हणजे एक पहिला जिल्हा त्या जिल्ह्याचं विभाजन करून एक नवीन जिल्ह्याची आपण इथे पुनर्रचना केली. तर यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, तर याचं उत्तर येणार अ म्हणजे सिंधुदुर्ग आणि दुसरा कोणता जालना. आता ह्या दोन्ही पण जिल्ह्याची पुनर्रचना झाली तर आपला ऑप्शन बघू आपण ए नंबर, याच्यावर क्लिक करतो आणि याला सबमिट करतो. म्हणजे 2 प्रश्न आपले सबमिट झालेले आहेत. नंतरचा प्रश्न आहे बघा, मध्य आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे. आता सह्याद्री पर्वत आपल्या महाराष्ट्राचा मुलांनो प्रमुख जलविभाजक म्हणतो. या सह्याद्री पर्वतावर भरपूर प्रश्न आलेले आहे. सह्याद्री पर्वताची जे पण काम आपण फिजिकल जी जी पण माहिती आहे या माहितीवर बरेच वेळा प्रश्न आलेले आहे की सह्याद्री पर्वतामध्ये असलेले सर्वोच्च शिखर, त्याचबरोबर सह्याद्री पर्वताची एकूण लांबी, सह्याद्री पर्वतामुळे महाराष्ट्राच्या हवामानावर होणारा परिणाम, यावर भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. पण हा प्रश्न बघितला तर या दरम्यानची खिंड म्हणते. तर मी याचं उत्तर नोट करतो मुलांनो, पालघाट. याच्यावर मी क्लिक करतो आणि सबमिट आन्सर करतो. म्हणजे आपले आता 2 आन्सर काय झालेले आहे, सबमिट झालेले आहे. 3 आन्सर आपले सबमिट झालेले आहे. एक प्रश्न आपण स्किप केला कारण हा इथं बघितला तर 4th नंबरचा आपल्याला ऑप्शन दिसून येत आहे. आता बघा, थर्ड घाट म्हणजे कसारा कोणत्या 2 जिल्ह्याच्या मध्ये आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधले जे पण घाटमार्ग आहे हे 2 घाटमार्ग मुलांना 2 शहराला जोडणारे आहे. घाट कशाला म्हणतो आपण, जे पण पर्वतीय भागामधून आपण जो पण एक रस्ता करतो 2 शहरांना जोडण्यासाठी त्याला म्हणतो आपण घाटमार्ग. आता थर्ड घाट त्यालाच काय म्हणतो, कसारा हा कोणत्या 2 जिल्ह्यांच्या मध्ये आहे. त्याचं उत्तर आहे ए, याला मी सबमिट करतो. म्हणजे किती आन्सर सबमिट झालेले आहे आपले, 4 झालेले आहे. ओके, आता आपण पुढे जाऊ. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक जिल्ह्यांची सीमा लाभलेली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहे. या 36 जिल्ह्यापैकी कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक सीमा लाभलेली आहे, म्हणजे त्याच्या आजूबाजूला सर्वाधिक जिल्हे आहे. त्याचं उत्तर येते अहमदनगर. यावर क्लिक करतो आणि सबमिट करतो. तर 5 प्रश्न आपले सबमिट झालेले आहे. ओके, 1 प्रश्न आपण स्किप केलेला आहे. इथं बघितलं तर 6 नंबर दिसत येत आहे. दुसरा प्रश्न दिलेला आहे, एका जिल्ह्याची सीमा लाभलेला महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा कोणता. आता महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. यापूर्वीचा जो प्रश्न बघितला त्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं सर्वाधिक जिल्ह्यांची सीमा. आता म्हटलेलं आहे का असं एक कोणतं जिल्हा आहे का तो महाराष्ट्रामध्ये फक्त एका जिल्ह्याची सीमा लाभलेली आहे. त्याचं उत्तर येते नंदुरबार. मी याला क्लिक करतो आणि सबमिट करतो. कारण बघितलं, आता आपण पुढचा दिलेला आहे, कोकणातील हवामानाचा प्रकार ओळखा. आता कोकणामधलं हवामान कसं. आता कोकणामध्ये मुलांना बघितलं समुद्र किनारपट्टी आहे. समुद्र किनारपट्टी असल्यामुळे तिथे आपल्याला दमट वातावरण पण दिसून येते, थंड पण दिसून येते. पण प्रश्न विचारायला आहे कोणत्या प्रकारचे. प्रकारचे बघितलं तर हवामानाचे 2 प्रकार येते. एक बघितलं तर विषम आणि एक बघितलं तर सम. तर याचं उत्तर बघितलं तर आपण याचं उत्तर येते सम. त्यानंतर नेक्स्ट बघा, सर्वाधिक क्षेत्रफळ औरंगाबाद विभागात कोणत्या जिल्ह्याचे. आता बघा, जे आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहे त्यापैकी 1 प्रशासकीय विभाग आहे औरंगाबाद. औरंगाबाद प्रशासकीय विभागाला महाराष्ट्राचा मराठवाडा असं सुद्धा म्हणतो. आता या मराठवाड्यामध्ये मुलांना सर्वाधिक क्षेत्रफळ कोणत्या जिल्ह्याचं आहे. त्याचं उत्तर येते मुलांना बीड. बीडवर मी क्लिक करतो, आन्सर सबमिट करतो. नंतर बघितलं तर महाराष्ट्रातील महाबळेश्वर आणि
पायगनी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या डोंगर रांगेत आहे असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. आता महाराष्ट्रातील महाबळेश्वर आणि पायगनी म्हटलेलं आहे, तर महाबळेश्वरवरून आपल्याला पटकन लक्षात येते की महाबळेश्वर हाच आपल्याला दिसून येते सह्याद्री पर्वताच्या जवळपास आहे. पण त्यामध्ये आपल्याला प्रश्न का विचारला आहे कोणत्या डोंगर रांगेमध्ये आहे, त्याचं उत्तर मुलांना मी क्लिक करतो शंभू महादेव आणि याला सबमिट करतो. पुढचं बघितलं तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेवर कोणता किल्ला आहे. आता हरिश्चंद्र बालाघाट जी डोंगर रांग आहे यावर कोणता किल्ला आहे, त्याचं उत्तर आहे मुलांना शिवनेरी. शिवनेरीवर क्लिक करतो आणि सबमिट करतो. नंतर बघितलं तर सातमाळ अजिंठा डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आहे. आपल्याला काय म्हटलेलं आहे, सातमाळ अजिंठा डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आहे, त्याचं उत्तर मुलांना मी असंच क्लिक करतो. याचं उत्तर येते अहमदनगर, पण आपण मुलांना याचं चुकीचं उत्तर क्लिक करू, कोणचं पुणे, आणि इथे क्लिक करू. त्यानंतर बघा सातपुडा पर्वतरांगेची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटरची आहे. जो सातपुडा पर्वत आहे हा आपल्या महाराष्ट्राच्या एकदम उत्तरेकडे आहे. सातपुडा पर्वत मुलांना बघितलं तर त्यामध्ये आपल्याला सर्वोच्च शिखर भरपूर वेळा विचारण्यात आलेलं आहे, बरोबर आहे. तर सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर लक्षात ठेवायचं, एक तर धूपगड, जेव्हा आपल्याला म्हटलं मुलांना भारतातील सर्वोच्च शिखर कोणतं सातपुडा पर्वतरांग येतील, तर त्याचं उत्तर येणार धूपगड. महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर म्हटलं तर त्याचं उत्तर येणार अस्तबा. या दोन गोष्टी इथे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर मला उत्तर माहिती नाही, तर मी काय करतो बी क्लिक करतो आणि समोर जातो. त्यानंतर बघा महाराष्ट्र पठारावर उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणत्या डोंगर रांगा आहे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर कोणकोणत्या डोंगर रांगा आहे ते हे आपल्याला माहिती नाही आहे, त्याला आपण स्किप करू समोर जाऊ. त्यानंतर बघा पुढीलपैकी पुणे विभागात कोणत्या जिल्ह्याची समावेश होत नाही. आता बघा पुणे विभाग आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहे. या 6 प्रशासकीय विभागामधील पुणे हा एक प्रशासकीय विभाग आहे. या प्रशासकीय विभागामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे, त्याचं उत्तर मी ए नंबर क्लिक करतो आणि सबमिट करतो. ओके. त्यानंतर बघा महाराष्ट्राला एकूण सागर किनारा 720 किलोमीटरचा लाभला आहे, तर कोणत्या जिल्ह्याला सर्वात सागर किनारा लाभलेला आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राला बघितलं तर पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र असल्यामुळे आपल्या महाराष्ट्राला एकूण 7 जिल्ह्यांना मुलांनो जे पण कोकण प्रशासकीय विभागातले जिल्हे आहे या जिल्ह्यांना आपल्याला दिसून येते की समुद्र किनारपट्टी आहे. पण प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारपट्टी लाभलेला आहे, त्याचं उत्तर येते मुलांनो रत्नागिरी. यावर क्लिक करतो आणि उत्तर सबमिट करतो. पुढचा बघू, हा प्रश्न भरपूर परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे, याकडे थोडंसं लक्ष राहू द्या. बघा आदिवासीच्या हक्काबाबत जागरूक असलेले महाराष्ट्रातील गाव कोणते, त्याचं उत्तर येते मुलांनो मेढालेखा. मेढालेखावर क्लिक करतो. मेढालेखा ही गडचिरोली जिल्ह्यातील गाव आहे. या गावामध्ये मुलांना वन हक्काबद्दल भरपूरशी जागरूकता तिथे आपल्याला तिथून एक चळवळ पण सुरू झालेली आहे, याबद्दल आपण पूर्ण डिटेलमध्ये बघता येते. सुरुवातीला आपण बघू हे टेस्ट एक्झॅक्टली का असते, तर मेढालेखावर क्लिक करतो आणि सबमिट करतो. त्यानंतर बघा महाराष्ट्रात सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला लागून आहे. आपल्या महाराष्ट्राच्या बघितलं मुलांना वायव्य, त्याचबरोबर उत्तरेकडे वायव्य उत्तरेकडे, त्याचबरोबर बघितलं मुलांनो तर इकडं पूर्वेकडे, त्याचबरोबर अग्नियेकडे आणि दक्षिणेकडे मुलांनो आपल्याला राज्याच्या सीमा लागलेल्या आहे. पण महाराष्ट्राला मुलांनो पश्चिमेकडे, एक्झॅक्टली पश्चिमेकडे मुलांनो कोणत्याही राज्याची सीमा नाही आहे. पश्चिमेकडे मुलांनो सीमा नसण्याचं कारण काय, तर आपल्या महाराष्ट्राच्या एक्झॅक्टली पश्चिमेकडे अरबी समुद्र लागलेला आहे. अरबी समुद्र असल्यामुळे मुलांनो आपल्याला तिथे कोणत्याही राज्याची सीमा नाही आहे. पण आपल्याकडं वायव्येकडे, वायव्येकडे बघितलं मुलांनो तर आपल्याला दादरा नगर हवेली हा एक केंद्रशासित प्रदेशाची सुद्धा आपल्याला मुलांनो सीमा आहे. आणि दादरा नगर हवेली आणि दीप दमन हे दोन्ही पण केंद्रशासित प्रदेश आता केंद्र सरकारने मुलांनो एकत्र केलेले आहे. म्हणजे हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश मिळून आता एकच झालेला आहे. त्याचबरोबर आपल्या वायव्येकडे मुलांनो एक प्रमुख राज्य जो आहे गुजरात, तर ही पण एक गोष्ट थोडीशी लक्षात ठेवा. तर कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक सीमा लागलेला आहे, तर याचं उत्तर मुलांनो मध्य प्रदेश. मध्य प्रदेश हा महाराष्ट्राच्या एक्झॅक्टली उत्तरेकडे आहे. आणि उत्तरेकडे आपल्या महाराष्ट्रातली जी पण सीमा आहे पश्चिमेपासून पूर्वपर्यंतची, हे पूर्ण मुलांना आपल्याला मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे, त्याचं उत्तर येणार मध्य प्रदेश. आणि याला मी डी सबमिट करतो, सी नंबर. नंतर म्हटलेलं आहे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या सोहळ्याचं उद्घाटन कोणत्या व्यक्तीच्या हस्ते पार पडलं. म्हणजे आपल्या महाराष्ट्राची जी निर्मिती आहे, या पहिले मुलांनो एक आपला महाराष्ट्र होता त्यामध्ये गुजरात राज्य मिळून होता, म्हणजे पहिले दोन होते, त्याची स्थापना 1956 झाली. त्यावर पण आपल्याला भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. पण इथे म्हटलेला महाराष्ट्र राज्याची डायरेक्टली आपल्याला डेट दिलेली आहे 1 मे 1960 रोजी. त्याचं उद्घाटन आहे मुलांनो कोणाच्या हस्ते पार पडलं, त्याचं उत्तर येते धनंजय गाडगीट.
सबमिट करतो। त्यानंतर बघा, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्य कोणत्या कायद्याने निर्माण झाली? म्हणजे बघितलं मुलांनो, 1 मे 1960 रोजी ही दोन्ही पण राज्य पहिले एकत्र होती 56 मध्ये, नंतर ही काय झाली 1 मे 1960 दोन्ही पण अलग झाली, यासाठी कोणत्या कायद्याने याची निर्मिती केली? त्याचं उत्तर येते मुलांनो बॉम्बे पुनर्रचना। याला सबमिट करतो आणि इथे मी सबमिट करतो। त्यानंतर बघा, महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा कसा आहे? आपल्या महाराष्ट्राचा बघितलं मुलांनो, पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत गेलो हा जो विस्तार आहे, याची जी लांबी आहे किती किलोमीटर आहे, त्याचप्रमाणे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतचा मुलांनो आपला जो विस्तार आहे यामध्ये काय फरक दिसून येते? त्याचं उत्तर येते मुलांनो, पश्चिम पूर्वपासून पश्चिमचा जो विस्तार आहे हा उत्तर दक्षिणपेक्षा जास्त आहे, म्हणून आपण काय करू अधिक क्लिक करू आणि सबमिट करू। नंतर बघा, आपल्याला प्रश्न दिलेला आहे कोणता वृत्तावर तापमान कळते? आपली जी पृथ्वीवर बघितलं आपण नकाशा बघितलं तर आडव्या लाईन आहे आणि उभ्या लाईन आहे। आता आडव्या ज्या लाईन आहे मुलांनो, आडव्या ज्या लाईन आहे त्याला आपण म्हणतो मुलांनो अक्षवृत्त, ज्या उभ्या लाईन आहे त्याला म्हणतो आपण रेखावृत्त। आता रेखावृत्तावर आपल्याला वेळ समजते, जसं आता आपण म्हटलं सकाळचे 7:21 झाले, तर ही कशावरून ठरवलं आपण? तर आपल्या ज्या पृथ्वीवरच्या उभ्या लाईन आहे त्याला म्हणतो रेखावृत्त, त्यावरून ठरवलं। जसं मी म्हटलं की 34 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, आता तापमान आहे 34 डिग्री, हे कशावरून ठरवलं? तर आपल्या पृथ्वीवर ज्या पण अशा आडव्या रेषा आहे त्याला म्हणतो आपण अक्षवृत्त, त्यावरून ठरवलं। म्हणजे याचं उत्तर काय येणार? तो ऑप्शन क्रमांक 1, याला मी सबमिट करतो। पुढचा दिलेला, महाराष्ट्राचा रेखावृत्त विस्तार कुठून कुठपर्यंत आहे? आता याचं मला उत्तर माहिती नाही असं आपण कन्सिडर करू आणि याला मी काय करतो बी सिलेक्ट करतो आणि सबमिट करतो। आता बघा, भारतात एकूण लोकसंख्येत महाराष्ट्राचा किती टक्के वाटा आहे? आता महाराष्ट्राची जी पण लोकसंख्या आहे मुलांनो, या भारताची जी पण लोकसंख्या आहे या लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राचा किती वाटा आहे, बरोबर आहे? आता आपल्याला कितवा क्रमांक विचारला लोकसंख्येमध्ये, तर महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? दुसरा। पहिला क्रमांक आहे उत्तर प्रदेश, हे आपल्या महाराष्ट्र भारतातील सर्वात मोठं राज्य आहे मुलांनो, यामध्ये लोकसंख्या भरपूर आहे। त्याचं उत्तर आपल्याला माहिती नाही, म्हणजे माहिती म्हणजे आपल्याला क्लिक करायचं कोणतं पण, त्याला सबमिट करतो। त्यानंतर बघा, महाराष्ट्र जरी क्षेत्रफळात भारतात तिसरा असला तरी लोकसंख्येत कितवा आहे? तर तुम्हाला मी आत्ताच उत्तर सांगितलेलं दुसरं, तर डी करतो आणि सबमिट करतो। नंतर बघा, महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली, त्यावेळेस किती जिल्हे आणि किती तालुके होते? आता 26 जिल्हे होते हे आपल्याला माहिती आहे, पण तालुके किती होते हे पण माहिती असणं गरजेचं आहे। तर याचं उत्तर मी नोट करतो मुलांनो, 26 29 किंवा मी मानून 27 29 करतो। म्हणजे तुम्ही एक वेळ क्लिक केल्यानंतर दुसऱ्या वेळेला पण तुम्ही क्लिक करू शकता, पण सबमिट करायच्या पहिले। तर सबमिट आन्सर करतो। आता मी पुढचा प्रश्न घेतो। आता आपल्या मुलांना पूर्ण एकूण 25 प्रश्न आपले झालेले आहेत, त्यापैकी 25 पैकी आपण 24 प्रश्नांचं आपण उत्तर दिलेलं आहे, एक प्रश्न आपण स्किप केलेला आहे। तर आता आपला टायमिंग पण संपलेला आहे, तर बघा हे टायमिंग संपल्यानंतर हे ॲटोमॅटिक काय होऊन जाते, स्टॉप होऊन जाते। आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, टेस्ट सबमिट करावं लागते। तर टेस्ट सबमिटवर मी बटनवर क्लिक केलं तर तो आपल्याला येस करू। आता आपली टेस्ट काय झालेली आहे, सबमिट झालेली आहे। आता आपण रिझल्ट चेक करू, त्यासाठी आपण प्रिंट रिझल्टवर क्लिक केला, एक पेज ओपन होणार। हां, ओपन झाला। यामध्ये बघा, तुमचं जो स्टुडंट आहे, स्टुडंटचं नाव येणार, तुमचा रोल नंबर येणार, किती क्वेश्चन आहेत बघा, 25 प्रश्न होते। 25 प्रश्नापैकी तुम्ही किती प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं? तर 21 प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं, 3 प्रश्नाचं उत्तर चुकलं, 1 प्रश्न आपण सोडून दिला। म्हणून इथं बघा, नॉन अटेम्प्टेड क्वेश्चन किती आहे, 1, हा झाला तुमचा रिझल्ट। आता याला मी क्लोज करतो। क्लोज केल्यानंतर तुम्हाला जी पण टेस्ट दिली, ही पूर्ण टेस्ट तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही अशी बघू शकता। ओके, हे बघा, 1 नंबरपासून तुम्हाला असं पूर्ण 1 2 3 4 असं, त्यानंतर ABCD। तर तुम्ही असं करत करत 15 ते 25व्या नंबरचा प्रश्न आणि त्याची उत्तरं तुम्ही इथे बघू शकता। अशा पद्धतीचे जे पण आपल्या मुलांना बघितलं, आपल्या ज्या टेस्ट आहेत, या टेस्टमध्ये आपण मुलांना सर्वच, त्यामध्ये आपण MPSC कॅटेगरी असो, त्याचबरोबर बघा MPSCमध्ये आपण वेगवेगळे घेतलेले आहे, MPSCची जे पण PYQ प्रश्न आहे त्यावरचे आपण टेस्ट घेतलेले आहे,
त्याचबरोबर एम पी सीचे ज्या प्रिलियम सेक्शन टेस्ट म्हणजे आपण 100 100 मार्काच्या आपण टेस्ट घेणार आहोत, त्यामध्ये भूगोलाचे 100, इतिहासाचे 100, म्हणजे विषयानुसार आपण सेक्शन वाईज आपण तिथे टेस्ट घेणार आहोत. असं हे बघितलं मुलांनो, तर ओव्हरऑल आपलं हे एक एक्झाम टेस्ट सेंटर आहे. या एक्झाम टेस्ट सेंटर मुलांनो महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला याचा फायदा होणार. हा फायदा करण्यासाठी मुलांनो जे पण विद्यार्थी इंटरेस्टेड आहे की अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर किंवा अशा पद्धतीचं एक्झाम सेंटर आपल्या शहरात पण सुरू करायचं असेल, तर मुलांनो मी जे थंबनेलवर माझा कॉन्टॅक्ट दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्यावर तुम्ही मला कॉल करू शकता. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.